नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र चित्रपट महासंघ आणि साई सागर एंटरटेनमेंट नवी मुंबईतर्फे आयोजित स्टार महाराष्ट्राची या पुरस्कारासाठी आम्ही, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण करणारे, स्वकर्तृत्वानं आपलं नावलौकिक करणारे, आपलं, आपल्या परिवाराचं, आपल्या देशाचं, राज्याचं नाव कसं उंचावलेलं आहे, आपली स्वकीर्ती लोकांपर्यंत कशी पोहोचवली, अशा काही मान्यवरांची आम्ही महाराष्ट्रभर फिरून त्यांची माहिती मिळवून त्यांच्या कार्याला सलाम म्हणून आम्ही स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार देणार आहोत. अशाचपैकी माननीय श्री शालिनी विदरकर इंगळे मॅडम, ज्या उप अधीक्षक भूमी अभिलेख पुणे येथे कार्यरत आहेत, जाणून घेऊया त्यांच्याचकडून त्यांच्या यशाची वाटचाल. नमस्कार. नमस्कार मॅडम. तुमचं मूळ गाव कोणतं? माझं माहेर जालना, आणि लग्नानंतर आंबेजोगाई सासरा. अच्छा. माहेरचं आडनाव तुमचं विदर्भ हो, आणि सासरचं आडनाव इंगळे. तुमचे पती काय करतात? माझे पती पत्रकारितेमध्ये आहे, आणि सध्या पुढारी दैनिकामध्ये मुख्य उपसंपादक म्हणून तपास करतो. मॅडम, मला असा प्रश्न विचारायचा आहे की प्रथमतः तुमचं शिक्षण कुठे झालं, त्याच्यानंतर तुम्हाला प्रशासनाची आवड कशी निर्माण झाली, आणि त्याच्यानंतर तुमची जी जिद्द आहे, तुम्ही MPSCची परीक्षा कशी दिली, नंतर तुम्ही भूमी अभिलेख मध्ये कुठे कुठे आणि कसं कसं काम केलं, एक सविस्तर. माझं प्रायमरी शिक्षण जालन्यात झालं, नगरपालिकेच्या सदर बाजार शाळेत. अच्छा. चौथी पर्यंत शिकले मी तिथे, आणि पाचवीला माझ्या वडिलांची बीड मध्ये बदली होती, म्हणून मी एक वर्ष बीड ला शिकले. परंतु माझे आजोबा एक्सपायर झाल्यानंतर आम्ही परत जालन्याला शिफ्ट झालो, आणि मग 7वी ते 10वी पर्यंत मी जिल्हा परिषद कन्या प्रशाला इथे शिक्षण घेतलं. 11वीला JS कॉलेजला ऍडमिशन घेतलं, कारण दोन कॉलेज होते तिथे, दानपूर आणि JS. 11वीला सायन्स फॅकल्टी घेतली होती मी, परंतु ती घरची आर्थिक परिस्थिती त्याच्यामुळं मला म्हणजे मेडिकल साइड मध्ये इंटरेस्ट होता, परंतु तेवढं खर्च आपल्या वडिलांना झेपणार नाही, म्हणून मग मी म्हणजे ॲज युजल 10वीनंतर DEd करायचा निर्णय घेतला. आणि माझं म्हणजे 10वीच्या DEd ची माझी शेवटची बॅच, त्याच्यानंतर त्याच्यानंतर DEd म्हणजे माझ्या बॅच नंतर ते 12वी नंतर झालं DEd. आणि DEd झालं की मग मला लगेच जॉब पण ऑफर झाली. 2 वर्ष मी खासगी शाळेमध्ये होते, आपल्या जालन्याच्या समाजसेवी होत्या ताराबाई बित्ती, चांगली वेल नोन शाळा होती त्यांची. आणि नंतर मग नगरपालिकेच्या जिल्हा निवड मंडळाची परीक्षा झाली होती, त्यावेळेस नगरपालिकेत शिक्षिका म्हणून जॉईन झाले मी 26 जून 1996. आणि शिक्षण विस्तार अधिकारी कसे झाला? मग ते प्रायमरी टीचरचं जॉब करत करत मी मुक्त विद्यापीठाचं BEd केलं 2005 ला. आणि BEd नंतर त्यानंतर जाहिरात येऊ लागला त्या विस्तार अधिकारी शिक्षण, जालना पण परीक्षा दिली होती, पण माझा 1 वर्षाचा अनुभव कमी पडल्यामुळे तिथं झालं नाही सिलेक्शन. पण दुसऱ्या वर्षी औरंगाबादला मी सिलेक्ट झाले विस्तार अधिकारी शिक्षण. तुम्ही शिक्षण विस्तार अधिकारी होता, त्यानंतर तुम्हाला पुन्हा शिक्षणाची ओढ निर्माण कशी झाली, तुम्ही MPSCची एक्झाम कशी दिली ते सांगा. मी शिक्षण विस्तार अधिकारी व्हायच्या अगोदरच MPSCच्या परीक्षेला म्हणजे परीक्षा देत होते, कारण माझं लग्न झालं, त्यावेळेस माझं ग्रॅज्युएशन सेकंड इयर झालेलं होतं. आणि लग्नानंतर मग माझे पती MPSCचा म्हणजे त्यावेळेस खूप फॅड होतं असं ग्रामीण भागामध्ये, म्हणजे माझे नातेवाईक वगैरे सगळे ते करायचे MPSCचा अभ्यास, आणि त्यांच्याकडे ते पुस्तकं होते. आणि मग शाळेच्या सुट्ट्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या वगैरे रिकाम्या वगैरे काय करायचं म्हणून मी त्यांची पुस्तकं वाचायची गंमत करून. आणि मग त्याचा पेपर बघितला की मला वाटलं की अरे आपण हे हा इझी करू शकतो, आणि त्याच्यामुळे मग मला ती वाचत वाचत आवड निर्माण झाली त्याची. मी पहिली प्री 97 ला पास झाली. अच्छा. मी 96 ला लग्न झालं आमचं, आणि मग ते वर्षभरात ते पुस्तक वगैरे वाचून मला 97 ला 98 ला पास झाले. पहिली पोस्टिंग कुठे मिळाली? पहिली पोस्टिंग मला कन्नडलाच भेटली औरंगाबाद.
कोणत्या जागेवर? कन्नडचा अनुभव ते आता पुण्यापर्यंत प्रवास केलेला आहे. कन्नड, औरंगाबाद आणि दारवा याचे ते पण केलं तुम्ही आणि आता पुण्यामध्ये आहात. इथला तो सगळ्यात थोडक्यात कसा अनुभव होता? कन्नड मध्ये मी शिक्षण विभाग मध्ये एकदम शांत विभाग, म्हणजे तिथं कुठल्या भानगडी नाही, काही नाही, कुणाची मोर्चे नाही, उपोषण नाही, अशा ह्याच्यातून आलेली नाही. खूप मी आलेली विभागात आणि इकडं पहिली पोस्टिंग म्हणजे कन्नड माझ्या लक्षात राहण्यासारखी नगर परिषदेचं मोजणी काम होतं आमच्याकडे आणि तिथले नगराध्यक्ष त्यांना वाटलं होतं की मी सुद्धा त्यांच्या कामात अडथळा करते. म्हणजे ते ऍक्च्युअल शासकीय ह्याच्यामध्येच अडथळा होता तो. पण त्यावेळेस मग ते एकदम आले की मॅडम तुम्ही आमचं काम का करत नाहीये, आम्ही ते हे घेऊन येतो का, तुमच्या तोंडाला काळे फासतो म्हटले. आणि मग मी त्यांना व्यवस्थित समजून सांगितलं की नेमकं चूक कुठे झाली, काय झाली आणि आपल्याला रेकॉर्डच्या बाहेर नाही जात आहे. मग ते समजून घेऊन त्यांनी परत ते राहिलेली फीस भरली, त्यांचं काम करून दिलं. तो एक म्हणजे मला शिकण्यासारखा अनुभव होता की एकदम पब्लिक असं ह्याच्यानं आल्यावर आपण त्यांना नेमकं काय काम असतं जेणेकरून जे जनतेला कसं समजलं पाहिजे? आमच्या खात्यामध्ये जमीन मोजणीचं मुख्य काम आहे. ब्रिटिशांनी 1930 पर्यंत ते रेकॉर्ड करून ठेवले, ते रेकॉर्ड आम्ही आतापर्यंत सांभाळतो. आणि ते त्यांनी जे म्हणजे शंभू सापळीनं वगैरे त्यावेळेस जशी शेताची परिस्थिती होती त्याचं जे नकाशा तयार करून ठेवले त्याच्याप्रमाणे आमच्याकडे मोजण्या वगैरे चालतात. आणि त्याच्यानंतर आता घराचं प्रॉपर्टी कार्ड वगैरे, गावठाणाच्या मोजण्या किंवा मालकी हक्क साठी जे काही जागेची त्याच्यासाठी काय काय प्रक्रिया असते जेणेकरून अर्ज कसा दिला जातो, त्याची काही फीस असते का, किंवा मग त्याची जी मोजणी कधी होते आणि त्याच प्रमाणपत्र कधी भेटत? आपल्याला म्हणजे 7-12 वर्षांचं नाव आहे त्यांना जमीन मोजणीसाठी अर्ज करता येतो. आणि आमच्याकडे 3 प्रकारचे जमीन मोजणीचे प्रकार आहेत. एक म्हणजे लोक जशी फीस भरतात त्याच्याप्रमाणे आम्ही मोजणी करून देतो. मिनिमम फीस 1000 रुपये आहे. त्याच्या मोजणीला कमीत कमी 6 महिन्याचा कालावधी तो शासनानेच ठरवून दिलेला आहे. आणि अति तातडी 3000 रुपये तो आपण 2 महिन्यामध्ये पूर्ण होतो. पूर्वी जमिनीला येणे जर करायचं अनेक दिवस लागायचे, आता येण्याची प्रोसेस काय? आता येणे म्हणजे एक खिडकी योजने अंतर्गत केलेला आहे आणि त्याच्यासाठी जे सर्टिफिकेट्स लागतात प्रमाणपत्र ते म्हणजे नागरिकांना एकाच जागेवर उपलब्ध करून देण्याची शासनाने स्कीम काढलेली आहे. मॅडम तुम्ही एवढ्या बिझी असतात आणि सतत तुमच्या बदल्या महाराष्ट्रभर होत असतात, तर तुम्ही परिवाराला वेळ कसा देता? नोकरीच्या अगोदर परिवाराची जबाबदारी आहे. आणि नोकरी मी ह्या विभागात देण्यापूर्वी मला म्हणजे माझे 2 मुली आणि मिस्टर हे सगळं सांभाळून इथपर्यंत आले. आणि आताही ऑफिसच्या नंतरचा वेळ, सुट्टीचा वेळ मी कुटुंबाबरोबरच घालवते. तुम्हाला मुली किती आहेत? मला 2 मुली आहेत. अच्छा, त्या काय करतात? मोठ्या मुलीचं 12वी झाले, ती मेडिकल साठी ट्राय करते. आणि छोटी आवड खूप आहे. आणि ज्यावेळेस मला वेळ भेटतो मी माझ्यासाठी काहीतरी ते विणत असते. कला क्रीडा साहित्यामध्ये काय आवड आहे? कला क्रीडा मध्ये फारस नाही मला, आतापर्यंत पुरस्कार सोशल तर काही नाहीये,
विभागाची क्रीडा स्पर्धा वगैरे होतात, तर मी त्याच्यामध्ये राज्य पातळीपर्यंत टेबल टेनिस खेळलेले. तुमच्या ऑफिसचा जो टायमिंग आहे, या टायमिंग मध्ये नेमकं तुमचं तिथं कोणतं कोणतं काम केलं जातं आणि तिथली जी कर्मचारी मंडळी त्यांची तुम्हाला साथ कशी असते? आमचं म्हणजे शासकीय कार्यालयाप्रमाणे 10 ते 6 कामकाज चालतं, परंतु काही अर्जंट किंवा काही महत्वाचे वगैरे विषय असतील तर मग वेळेचं काही बंधन नसतं त्याच्यात. अच्छा. हा 7 ते 8, 9, 10 वाजेपर्यंत आपलं ऑफिशियल निकड समजून कामाचं वेळ आहे आणि स्टाफ सगळं कोऑपरेटिव्ह आहे. मॅडम, आम्ही तुम्हाला महाराष्ट्र चित्रपट महासंघ आणि साईसागर एंटरटेनमेंट तर्फे तुमच्या कार्याला सलाम म्हणून आणि तुम्हाला एक अजून ऊर्जा आणि प्रेरणा मिळावी याकरिता आम्ही स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार देणार आहोत. हा पुरस्कार तुम्ही कोणाला समर्पित करा? हा पुरस्कार मी माझ्या पतींना समर्पित करेन, कारण त्यांनी लग्नानंतर मला पुढे शिकण्याची परमिशन दिली, प्रोत्साहन दिलं, मदत केली संसार सांभाळताना. अजूनही तुम्ही शिक्षण करता असं ऐकलंय? हा, अजूनही माझं आता फर्स्ट इयर क्लिअर झालंय एलएलबीचा, सेकंड इयरचं ऍडमिशन घेऊन आले. कुटुंबाच्या सहकार्यामुळेच मला पुढं करायचं संधी मिळते. भविष्यातलं स्वप्न काय? भविष्यातलं स्वप्न मला आपल्या मुलींना खूप लोक शिकवत नाहीत किंवा त्यांचे खूप शिक्षणाचे प्रॉब्लेम्स असतात, आर्थिक परिस्थिती असते, तर मला मुलींच्या शिक्षणासाठी म्हणजे असं खूप किमान त्यांना त्यांच्या पायावर उभं राहतील एवढं शिक्षण देण्याची म्हणजे इच्छा आहे. मॅडम, तुमच्यासारख्या अनेक तरुण महिला जेणेकरून आता प्रशासनाच्या काही एक्झाम देत आहे, काहींनी दिलेले आहे, काही फेल झालेले आहे म्हणजे, आणि काही लोक ज्यांना वाटते की आपण याच्यामध्ये सक्सेस होऊ शकत नाही, अशा लोकांसाठी तुम्ही काय संदेश द्या? प्रत्येक गोष्टीत आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर त्याच्या मुळापर्यंत जायला पाहिजे आणि त्या मुळापर्यंत जाण्यासाठी वाचनाशिवाय काहीच पर्याय नाही. प्रत्येकाला जर कुठल्याही परीक्षेत म्हणा किंवा कुठेही आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर त्यांनी वाचन दररोज ठेवलं पाहिजे. मॅडम, आम्ही जो महाराष्ट्र चित्रपट महासंघ आणि साईसागर एंटरटेनमेंट तर्फे हा जो उपक्रम राबवतोय याच्याबद्दल तुमचं मत काय? ह्या उपक्रमाबद्दल मी 2 वर्षापूर्वी ऐकलेलं होतं आणि आम्ही त्या कार्यक्रमाला आलेलो होतो. ते खूप म्हणजे खूप छान वाटलं तिथे येऊन, कारण छोट्या छोट्या लोकांना खूप मोठी ओळख तुमच्या स्टार पुरस्कारामुळे मिळालेली म्हणजे आहे. धन्यवाद मॅडम, आपण आम्हाला आपली मुलाखत दिली, आपली मुलाखत आमच्या प्रेक्षकांना आणि नवीन येणाऱ्या जे काही प्रशासनामध्ये येणारी जी काही मंडळी आहेत यांना तुमची मुलाखत नक्कीच प्रेरणादायी ठरेल असं आम्हाला 100% वाटतं. लवकरच आम्ही हा कार्यक्रम घेणार आहोत, पुरस्कार सोहळ्याला आपण सहकुटुंब सहपरिवार येऊन आमचा पुरस्कार स्वीकारा. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. महाराष्ट्र चित्रपट महासंघ आणि साईसागर एंटरटेनमेंटतर्फे आम्ही दरवर्षी ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे, स्वकृतुत्वानं आपलं नावलौकिक केलेलं आहे, आपलंच आपल्या परिवाराचं आपल्या देशाचं आपल्या राज्याचं नाव ज्यांनी खरंच आपल्या कार्यानं आपल्या गुणगौरवानं नावलौकिक केलेलं आहे, अशा तळागाळातील ज्यांनी शून्यातून खरंच विश्व निर्माण केलेलं आहे अशा लोकांच्या आम्ही मुलाखती घेत आहोत. त्यांची माहिती जनमानसांपर्यंत मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो, मग तो मॅगझिनद्वारे आणि व्हिडिओ मुलाखतीद्वारे. दरवर्षीचा जो पुरस्कार आम्ही 16 मोठ्या प्रमाणात घेत असतो, गेल्या वर्षी 2018 जे पुरस्कार विजेते होते माननीय श्री विलास इंगळे साहेब, मुख्य उपसंपादक साहेब दैनिक पुढारी, तर जाणून घेऊया गेल्या वर्षीचा सोहळा कसा होता आणि शुभेच्छापर त्यांच्यातर्फे 2 शब्द. नमस्कार. नमस्कार सर. आपण गेल्या वर्षीचे पुरस्कार विजेते होतो, आमचा कार्यक्रम सोहळा कसा असतो आणि काय असतो जरा प्रेक्षकांना? कार्यक्रम छान झाला. प्रथमतः माझ्या तुम्हाला शुभेच्छा, तुम्ही हे जे कार्य पुढे नेत आहात, तळागाळातून जे वर आलेले आहे त्यांनी प्रगती केलेली आहे,
स्वतः बरोबर राज्याचं देशाचं नाव मोठं केलेलं आहे. अशा लोकांना समाजातल्या प्रत्येक समाजातल्या घटकांना त्याचं परिस्थिती जाणून घेऊन तुम्ही त्यांचा जो गौरव करता हे खूप चांगलं आणि अभिनंदनीय आणि स्वागतार्ह तुमचं हे कार्य आहे. हे कार्य तुम्ही असंच पुढं चालू ठेवावं आणि जास्त आमच्यासारख्यांना पुरस्कार देऊन तुम्ही आमचा जो उत्साह वाढवला आहे आणि आम्हाला जी जबाबदारीची जाणीव करून दिलेली आहे त्या पुरस्कारामुळे नक्कीच आमची जबाबदारी वाढलेली आहे. त्यामुळं भविष्यात आणखी चांगलं काम करायचा उरूप आलेला आहे तुमच्या पुरस्कारामुळे. त्याबद्दल क्लास होईल आणि ते आता क्लासमध्ये झालेली आहे.